नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेस्ट नंबर 6 बघणार आहोत। टॉपिकचं नाव आहे ट्रान्सफॉर्मर। तर स्टार्ट करण्याआधी दोन गोष्टी, जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता। आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अपकमिंग ज्या टेस्ट आहेत तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। ओके, आणि स्टार्ट करण्यापूर्वी हे आहेत टेस्ट नंबर 5 जी आपण काल कंडक्ट केली होती। तर त्यांचे टॉपर्स जे नावं आहेत दीपक, अक्षय, कृष्णा आणि मंगेश, यांना आउट ऑफ मार्क्स पडलेले आहेत 10 पैकी 10। तर सर्वांचं अभिनंदन। आणि जर तुम्हाला तुमचं नाव या लिस्टमध्ये बघायचं असेल तर तुम्ही पण स्वतःचे मार्क्स शेअर करू शकता, एकतर यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये, व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करा किंवा टेलिग्राम चॅनलवरती पण शेअर करू शकता। ओके, तर चला स्टार्ट करूया टेस्ट नंबर 6 ला। क्वेश्चन नंबर 51 पासून, कारण 50 क्वेश्चन आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या टॉपिकवरनं डिस्कस केलेले आहेतच। तर 51, द इफिशियन्सी ऑफ अ ट्रान्सफॉर्मर विल बी मॅक्सिमम वेन। इफिशियन्सी मॅक्सिमम कधी असेल? जेव्हा, ऑप्शन्स काय दिलेले आहेत? कॉपर लॉस इक्वल टू हिस्टेसिस लॉस, ऑप्शन बी हिस्टेसिस लॉस इज इक्वल टू ईडी करंट लॉस, ऑप्शन सी ईडी करंट लॉस इक्वल टू कॉपर लॉस, की ऑप्शन डी कॉपर लॉस इज इक्वल टू आयर्न लॉस। म्हणजे काय कंडिशन आहे इफिशियन्सी मॅक्सिमम होण्यासाठी हे विचारलेलं आहे। याचा आन्सर एकतर कमेंट बॉक्समध्ये द्या किंवा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकता, ॲट द एंड मार्क्स चेक करण्यामध्ये तुम्हाला इझी पडेल। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 52, नो लोड करंट इन अ ट्रान्सफॉर्मर, तर काय असेल? ऑप्शन ए लॅक्स बिहाइंड द वोल्टेज बाय अबाउट 75 डिग्री, ऑप्शन बी नो लोड करंट इन अ ट्रान्सफॉर्मर लीड्स द वोल्टेज बाय अबाउट 75 डिग्री, ऑप्शन सी इट लॅक्स बिहाइंड द वोल्टेज बाय अबाउट 15 डिग्री, की लीड्स द वोल्टेज बाय अबाउट 15 डिग्री। काय करेल, लॅक करेल का लीड करेल? जर लीड किंवा लॅक करत असेल तर किती डिग्रीनं करेल? ठीक आहे, तर याचं आन्सर तुम्ही स्वतः नोट डाऊन करून घ्या। 52 क्वेश्चन झाला। क्वेश्चन नंबर 53, द पर्पज ऑफ प्रोव्हाइडिंग अँड आयर्न कोर इन अ ट्रान्सफॉर्मर इज, काय पर्पज आहे टू प्रोव्हाइड अँड आयर्न कोर? सो इज टू, ऑप्शन्स काय दिलेले आहेत? इज टू प्रोव्हाइड सपोर्ट टू वाइंडिंग, ऑप्शन बी टू रिड्यूस हिस्टेसिस लॉस, ऑप्शन सी डिक्रीज द रिलक्टन्स ऑफ द मॅग्नेटिक पाथ, की ऑप्शन डी टू रिड्यूस ईडी करंट लॉसेस। काय आहे पर्पज ऑफ प्रोव्हाइडिंग अँड आयर्न कोर इन अ ट्रान्सफॉर्मर? क्वेश्चन नंबर 54, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉलेशन, कुठला पार्ट नाही आहे ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉलेशनमधला? तर ऑप्शन्स काय दिलेले आहेत? कन्झर्वेटर, ब्रीदर, ऑप्शन सी बक्लोज रिले, ऑप्शन डी एक्सायटर। ठीक आहे, तर करेक्ट आन्सर जे असेल ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 55, वाईल कंडक्टिंग शॉर्ट सर्किट टेस्ट ऑन अ ट्रान्सफॉर्मर द फॉलोइंग साईड इज शॉर्ट सर्किटेड, कुठली साईड? हाय वोल्टेज साईड, लो वोल्टेज साईड, प्रायमरी साईड की सेकंडरी साईड? कुठली साईड शॉर्ट सर्किट केली जाते वाईल कंडक्टिंग शॉर्ट सर्किट टेस्ट ऑन अ ट्रान्सफॉर्मर? करेक्ट जे आन्सर असेल ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या। क्वेश्चन नंबर 55 हा तो होता हा। तर क्वेश्चन नंबर 56, इन द ट्रान्सफॉर्मर फॉलोइंग वाइंडिंग्स हॅज गॉट मोर क्रॉस सेक्शनल एरिया, कुठल्या वाइंडिंगला असेल? तर ऑप्शन्स दिलेले आहेत लो वोल्टेज वाइंडिंग, हाय वोल्टेज वाइंडिंग, ऑप्शन सी प्रायमरी वाइंडिंग की सेकंडरी वाइंडिंग। तर कुठल्या वाइंडिंगला जास्त क्रॉस सेक्शनल एरिया असतो? कळाला क्वेश्चन? क्वेश्चन नंबर 57, जर वेळ पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओला थोडा पॉज करू शकता। क्वेश्चन नंबर 57, अ ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्म्स वोल्टेज करंट पॉवर फ्रिक्वेन्सी, व्हेरी इझी क्वेश्चन। काय ट्रान्सफॉर्म करतं ट्रान्सफॉर्मर, वोल्टेज पॉवर करंट की फ्रिक्वेन्सी? क्वेश्चन नंबर 58, अ ट्रान्सफॉर्मर कॅनॉट रेज ऑर लोअर द वोल्टेज ऑफ अ डी सी सप्लाय बिकॉज, काय रिझन आहे? बिकॉज ऑप्शन दिलेलं आहेत, ऑप्शन ए देर इज नो नीड टू चेंज द डी सी वोल्टेज, ऑप्शन बी अ डी सी सर्किट हॅज मोर लॉसेस, ऑप्शन सी फॅरेडज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आर नॉट व्हॅलिड सिन्स द रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स इज झिरो, की ऑप्शन डी नन ऑफ द अबोव। काय रिझन आहे ट्रान्सफॉर्मर कॅनॉट रेज ऑर लोअर द वोल्टेज ऑफ अ डी सी सप्लाय? ठीक आहे, याचा आन्सर द्यायचा आहे तुम्हाला। क्वेश्चन नंबर 59, प्रायमरी वाइंडिंग ऑफ अ ट्रान्सफॉर्मर इज, ऑप्शन ए इट इज ऑलवेज अ लो वोल्टेज वाइंडिंग की हाय वोल्टेज वाइंडिंग, ऑप्शन सी
इट कुड आयदर बी अ लो वोल्टेज और हाय वोल्टेज वाइंडिंग, ऑप्शन डी नन ऑफ द अबव. कुठला करेक्ट आन्सर असेल ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. प्रायमरी वाइंडिंगबद्दल विचारलेलं आहे की लो वोल्टेज आहे का हाय वोल्टेज आहे की दोन्ही, इट आयदर लो वोल्टेज और हाय वोल्टेज. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 60, विच वाइंडिंग इन अ ट्रान्सफॉर्मर हॅज मोर नंबर ऑफ टर्न्स. कुठल्या वाइंडिंगला ऑप्शन्स दिलेले आहेत, लो वोल्टेज, हाय वोल्टेज, प्रायमरी, सेकंडरी. तर कुठली वाइंडिंग आहे ट्रान्सफॉर्मरमधली जिचे नंबर ऑफ टर्न्स जे असतात ते हाय असतात, मोर नंबर ऑफ टर्न्स असतात. ऑप्शन्स दिलेले आहेत लो, हाय, प्रायमरी की सेकंडरी. हे झाले आपले 10 क्वेश्चन्स आजच्या टेस्टचे. तर आय होप सगळ्यांनी नोट डाऊन केलेले असतील. तर आता आपण आन्सर्स बघूया. तर त्याआधी जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल, फायदा होत असेल काही तुमचा या टेस्टमधून, तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. चला तर आन्सर्स बघूया. आता 51 क्वेश्चन नंबर काय होता क्वेश्चन, द इफिशियन्सी ऑफ अ ट्रान्सफॉर्मर विल बी मॅक्सिमम वेन. काय कंडिशन आहे जेव्हा इफिशियन्सी मॅक्सिमम असेल, जेव्हा कॉपर लॉस इज इक्वल टू आयर्न लॉस. सो करेक्ट आन्सर काय असेल, ऑप्शन डी, ही कंडिशन असते जेव्हा, म्हणजे इफिशियन्सी मॅक्सिमम केव्हा होते, जेव्हा कॉपर लॉस इक्वल टू आयर्न लॉस होते तेव्हा. क्वेश्चन नंबर 52, नो लोड करंट इन अ ट्रान्सफॉर्मर काय करेल, लॅग करेल का लीड करेल. तर करेक्ट आन्सर काय असेल, ऑप्शन ए, नो लोड करंट इन अ ट्रान्सफॉर्मर लॅग्स बिहाइंड द वोल्टेज बाय 75 डिग्री. ओके, करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 53, द पर्पज ऑफ प्रोव्हाइडिंग एन आयर्न कोर इन अ ट्रान्सफॉर्मर इज. काय पर्पज आहे प्रोव्हाइडिंग एन आयर्न कोर इन अ ट्रान्सफॉर्मर, इज टू डिक्रीज द रिलक्टन्स ऑफ मॅग्नेटिक पाथ. सी करेक्ट आन्सर असेल तुमचं, दिस इज द पर्पज ऑफ प्रोव्हाइडिंग एन आयर्न कोर इन अ ट्रान्सफॉर्मर. ओके, सी इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 54, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉलेशन. कुठला पार्ट नाही आहे, तर कन्झर्वेटर आहे, ब्रीदर आहे, बक्लोज रिले आहे, तर कुठला नाही आहे, एक्सायटर इज नॉट अ पार्ट ऑफ ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉलेशन. सो डी विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 55, वाईल कंडक्टिंग शॉर्ट सर्किट टेस्ट ऑन अ ट्रान्सफॉर्मर द फॉलोइंग साईड इज शॉर्ट सर्किट. कुठली साईड शॉर्ट सर्किट करतात जेव्हा आपण कंडक्ट करतो शॉर्ट सर्किट टेस्ट ट्रान्सफॉर्मरवरती, तर कुठली करतात, लो वोल्टेज साईड. ऑप्शन बी करेक्ट आन्सर असेल. सो वाईल कंडक्टिंग शॉर्ट सर्किट टेस्ट ऑन अ ट्रान्सफॉर्मर द लो वोल्टेज साईड इज शॉर्ट सर्किटेड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 56, इन द ट्रान्सफॉर्मर फॉलोइंग वाइंडिंग हॅज गॉट मोर क्रॉस सेक्शनल एरिया. कुठल्या वाइंडिंगला जास्त क्रॉस सेक्शनल एरिया असतो ट्रान्सफॉर्मरमध्ये, तर करेक्ट आन्सर काय असेल, ऑप्शन ए, दॅट इज लो वोल्टेज वाइंडिंग हॅज गॉट मोर क्रॉस सेक्शनल एरिया. ऑप्शन ए विल बी राईट आन्सर. तुम्ही तुमचे आन्सर चेक करा. आय होप तुम्ही लिहिलेलं असतील तुमच्या नोटबुकमध्ये, तर तिथे तुम्ही चेक करू शकता की तुमचे किती क्वेश्चन्स करेक्ट आलेले आहेत. जर चुकला असेल तरी पण आन्सर बघून घ्या. क्वेश्चन नंबर 57, अ ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्म व्हॉट, वोल्टेज, करंट, पॉवर की फ्रिक्वेन्सी. खूप इझी क्वेश्चन होता, पॉवर ट्रान्सफॉर्म करतो ट्रान्सफॉर्मर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 58, अ ट्रान्सफॉर्मर कॅनॉट रेज ऑर लोवर द वोल्टेज ऑफ अ डी सी सप्लाय बिकॉज. काय रिझन आहे, सो बिकॉज फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आर नॉट व्हॅलिड सिन्स द रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स इज झिरो. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर कॅनॉट रेज ऑर लोवर द वोल्टेज ऑफ अ डी सी सप्लाय. सो सी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 59, प्रायमरी वाइंडिंग ऑफ अ ट्रान्सफॉर्मर, प्रायमरी वाइंडिंग कुड बी आयदर अ लो वोल्टेज और हाय वोल्टेज. सो सी इज द करेक्ट आन्सर. दोन्ही असू शकते, एक तर लो वोल्टेज असू शकते वाइंडिंग की, किंवा हाय वोल्टेज वाइंडिंग पण असू शकते, प्रायमरी वाइंडिंग जी असते ती. सो सी इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 60, विच वाइंडिंग इन अ ट्रान्सफॉर्मर हॅज मोर नंबर ऑफ टर्न्स. कुठल्या वाइंडिंगमध्ये जास्त नंबर ऑफ टर्न्स असतात, तर ती असेल हाय वोल्टेज वाइंडिंगमध्ये. ठीक आहे, बी इज द करेक्ट आन्सर. सो हाय वोल्टेज वाइंडिंग हॅज मोर नंबर ऑफ टर्न्स इन अ ट्रान्सफॉर्मर. बी विल बी युअर राईट आन्सर. तर सगळ्यांनी आन्सर्स चेक करा आणि मार्क्स शेअर करू शकता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये. तुमचं पण नाव टॉपर लिस्टमध्ये येईल. ओके, आणि काही डाऊट असेल क्वेश्चन्समध्ये तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करून टेलिग्राम चॅनलवरती पण तुम्ही डिस्कशन ग्रुप आहे तिथे एक, तिथे तुमचं जे काही डाऊट असेल तिथे पोस्ट करू शकता. तर मी तर आहेच, किंवा बाकीचे पण खूप सारे स्टुडंट्स आहेत, तर त्यांना पण एक प्रकारची हेल्प होईल जर तुम्ही तिथे डाऊट जर पोस्ट करत असाल तर. आणि
नक्कीच तुमचे मार्क्स शेअर करत चला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ओके, आणि थँक्स फॉर लिसनिंग. थँक्यू.